मुलांनो आपण मागच्या तासामध्ये मल्टीमीडिया या पाठातला साऊंड रेकॉर्डर हा भाग बघितला. त्याच्यामध्ये आपण बघितलं की साऊंड म्हणजे आवाज कशा पद्धतीने संगणकामध्ये साठवून ठेवला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्याकडच्या संगणकावर किंवा मोबाईलवर तो भाग करून बघितला असेल. तर आता बघूया आपण पुढचा भाग, ध्वनी पुनर्निर्मिती. अरे बापरे, आता हे काय प्रकार आहे अजून तुम्हाला वाटलं असेल. ध्वनी पुनर्निर्मिती, ध्वनी पुनर्निर्मिती म्हणजे काही नाही मुलांना, जो आवाज आपण साठवून ठेवलेला असतो किंवा संगणकामध्ये आधीच साठवलेला असतो किंवा कुठल्याही स्टोरेज डिव्हाइसवर साठवलेला असतो तो आवाज परत ऐकणे, त्यालाच ध्वनी पुनर्निर्मिती असं नाव दिलेलं आहे. वाटतं की नाही ऐकल्याबरोबर अवघड नाव, ध्वनी पुनर्निर्मिती. अरे बापरे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय, पण अतिशय सोपं आहे. तर बघूया आता तो आवाज कसा ऐकायचा. तुम्हाला माहितच आहे की आपण संगणकामध्ये, तुम्ही बघितलं असेल किंवा स्वतः ऐकलं देखील असेल की स्पीकर लावून तुम्ही काय करू शकता, संगणकात साठवलेला आवाज ऐकू शकता. तुमच्याकडे स्पीकर जर असतील तर तुम्ही संगणकाला ते स्पीकर जोडून तुम्ही संगणकामध्ये साठवलेला आवाज ऐकू शकता. पण समजा तुम्हाला सीडीवरची माहिती बघायची आहे, ऐकायची आहे, तर मग त्यासाठी आपल्याला काय, आपल्याकडे काय असावं लागतं, तुम्हाला सांगितलंय, सीडी ड्राईव्ह आपल्याकडे असावा लागतो. तर लॅपटॉप मध्ये बघा की अशा पद्धतीचा सीडी ड्राईव्ह असतो, आणि संगणक जर असेल तर आपल्या सीपीयूला सीडी ड्राईव्ह असतो. तर ह्या भागामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सीडी टाकायची आणि सिंपली ते मध्ये प्रेस करून टाकायचं. त्यानंतर या आता व्हिडिओज किंवा संगणकातला आवाज कसा ऐकायचा, व्हिडिओज कशा चालू करायच्या, तर त्यासाठी आपल्याकडे काय असावं लागतं, मीडिया प्लेअर नावाचा प्रोग्राम असावा लागतो. विंडोज मीडिया प्लेअर बाय डिफॉल्ट आपल्या संगणकामध्ये असतो जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यावेळेस. वेगवेगळे मीडिया प्लेयर्स आहेत, त्यांचा देखील आपण वापर करू शकतो. उदाहरणार्थ VLC मीडिया प्लेअर, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर बघा की आता इथे आपल्याला ही मीडिया प्लेअरची विंडो दिसते, आणि त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये आपल्याकडे जेवढे संगणकामध्ये साठवलेले व्हिडिओज आहेत त्यांची यादी बघायला मिळते. आणि मग आपल्याला जी कुठली व्हिडिओ बघायची असेल ती व्हिडिओ आपण काय करू शकतो, ओपन करून बघू शकतो. पण त्यापूर्वी बघूया आपण थोडक्यात या विंडो ची रचना कशी असते. तर प्रत्येक प्रोग्राम विंडोची रचना कशी असते त्याच पद्धतीची ह्याची सुद्धा असते. तर सगळ्यात वर टायटल बार असेल, त्यानंतर तुम्हाला इथे मेनू बार बघायला मिळतो, आणि नंतर इकडे दोन भागांमध्ये ही विंडो विभागलेली तुम्हाला दिसते. ह्या भागामध्ये सगळी तुम्हाला नावे दिसतात की ह्याच्यामध्ये म्युझिक असेल, त्यानंतर व्हिडिओज असतील, पिक्चर्स असतील किंवा अदर कुठले मीडियाज असतील, तर ह्या सगळ्यांची इथे लिस्ट बघायला मिळते. त्यामधून नेमकं आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं. आणि आता सध्या इथे काय सिलेक्टेड आहे, व्हिडिओ सिलेक्टेड आहे, म्हणून आपल्याला ह्या इकडच्या भागामध्ये काय दिसतंय तर त्या व्हिडिओची लिस्ट बघायला मिळते. आणि त्यानंतर बघा सगळ्यात खाली तुम्हाला काय दिसतात, बटन दिसतात. पहिलं आहे प्ले बटन, त्यानंतर इथे छोटस दिसतंय तुम्हाला ते व्हॉल्यूमचं बटन आहे, म्हणजे इथून तुम्ही काय करू शकता, आवाज चालू आणि बंद करू शकताय. आता आवाज तिथे चालू आहे, बंद करायचा, म्यूट करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की आवाज काय होतो, म्यूट होतो. परत एकदा त्याच्यावरच क्लिक केला की आवाज सुरू होतो. आणि इथे हे जे काही तुम्हाला इथून इथपर्यंत पट्टी दिसते ते आवाज कमी जास्त करण्यासाठी, आपण सिंपली त्याला होल्ड करायचं आणि पुढे नेल्यानंतर आवाज वाढतो आणि मागे घेतल्यानंतर आवाज कमी होतो. आता हे जे दोन बटन्स आहेत ते दोन बटन्स तुम्हाला माहिती आहेत, हे म्हणजे प्रिव्हियस, मागे जर घ्यायची असेल आपली व्हिडिओ किंवा आपलं जे काही
गाणं असेल किंवा जे चालू आहे, व्हिडिओ असेल, गाणं असेल, ते चालू असलेला भाग आपल्याला परत मागे घ्यायचा, रिवाइंड करायचा असेल तर प्रीवियस बटन यूज करायचा, आणि पुढे जर न्यायचं असेल, हे आपण रिमोट जेव्हा वापरतो मीडिया प्लेअरचा किंवा सीडी प्लेअरला, आपल्या संगणका, आपल्या टीव्हीला जो असतो त्याच्यावरचे बटन्स आपल्याला माहीत असतात, त्याच पद्धतीने याचा वापर करायचा आहे. नेक्स्ट ट्रॅकला न्यायचं असेल, पुढे ढकलायचं असेल, फॉरवर्ड करायचं असेल, तर हे बटन वापरल्या जातं. आता हे बटन सध्या ॲक्टिव्ह नाही आहेत, फक्त एकच बटन तुम्हाला ॲक्टिव्ह दिसतं आहे, ते म्हणजे प्ले. का तर अजून आपली व्हिडिओ चालू नाही आहे. चालू झाल्यानंतर मग तुम्हाला हे दोन बटन सुद्धा ॲक्टिव्ह झालेले दिसतील. त्यानंतर स्टॉप बटन सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहे. चौकोनी आकारामध्ये जे बटन आहे ते आहे स्टॉप. आत्ता सध्या हे सुद्धा ॲक्टिव्ह नाही आहे, कारण व्हिडिओ चालू झाल्यानंतर हे जे काही तुम्हाला बटन्स दिसतात हे सगळे ॲक्टिव्ह झालेले दिसतील. बघूया आपण एखादी व्हिडिओ चालू करून, मग तुम्हाला लक्षात येईल. तर इथे एवढ्या सगळ्या व्हिडिओज आहेत, त्यामध्ये आपण बघूयात एक व्हिडिओ चालू करून. चालू करण्यासाठी त्या व्हिडिओवर क्लिक करा किंवा सिंपली डबल क्लिक करा. तुम्हाला दिसेल, परत जर चालू केला तर परत आवाज येईल. करण्यासाठी आपण पॉजचा वापर केलाय. आता पॉज आणि स्टॉप मध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. आपल्याला दोन बटन दिलेले आहेत. आता आपण व्हिडिओ चालू असलेली काय केली, पॉज केली. त्याचा उपयोग काय आहे की चालू असलेली व्हिडिओ थांबवणे आहे, तिथे थांबवणे. आणि स्टॉप म्हणजे व्हिडिओ पूर्णपणे थांबवणे. परत जेव्हा आपण प्ले करू स्टॉप केल्यानंतर, तर पहिल्यापासून ती व्हिडिओ चालू होईल. पण पॉज केल्यानंतर जेव्हा आपण परत एकदा प्लेवर क्लिक करतो तेव्हा जिथे थांबली होती व्हिडिओ तिथून परत करा. त्यानंतर परत हीच व्हिडिओ जर बघायची असेल तर प्ले अगेन हे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर गो टू लायब्ररी म्हणजे आपल्याला मीडिया प्लेअर बंद न करता दुसरी व्हिडिओ बघायची असेल तर आपण गो टू लायब्ररी करू शकतो. म्हणजे याच्यापैकी परत दुसरी एखादी व्हिडिओ आपल्याला बघायची असेल तर आपण दुसरी व्हिडिओ चालू करू.
आपण काय करू शकतो, इथे जे वर क्लोज बटन आहे त्या क्लोज बटन वर क्लिक केलं की आपला मीडिया प्लेअरचा विंडो क्लोज होतो। तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की सीडी मीडिया प्लेअरचा वापर करून ध्वनी पुनर्निर्मिती करू शकतो आणि त्याच्यावर असलेले प्ले, पॉज, स्टॉप, प्रीवियस, नेक्स्ट ह्या सगळ्या बटनांचा आपण वापर करून योग्य पद्धतीने आपल्याला हव्या तशा पद्धतीने ती व्हिडिओ काय करू शकतो, बघू शकतो। तर मुलांना आज आपण कशाचा अभ्यास केला, तर मीडिया प्लेअरचा अभ्यास केलेला आहे की संगणकात साठवलेला ध्वनी कशा पद्धतीने आपण सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा वापर करून ऐकू शकतो। मग ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर कुठलं आपण यूज केलं, तर मीडिया प्लेअर हे सॉफ्टवेअर आपण यूज केलं आणि हार्डवेअर स्पीकर आपण त्याला जोडलेला आहे आणि त्याच्याद्वारे आपण तो आवाज ऐकू शकतोय। तर अशा पद्धतीने ह्या सी डी प्लेअरचा आपण वापर करू शकतो हे तुम्हाला कळालेलं आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही परत परत बघा, तुमच्याकडे उपलब्ध असेल तर मीडिया प्लेअरचा वापर करून बघा, आवाज ऐकून बघा, नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या क्रिया परत परत बघा, दोन तीनदा बघा आणि आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवा। आणि या पुढचा भाग आपण पुढे